नमस्कार विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे अर्थात बाल भारती यांनी तयार केलेल्या इयत्ता 11वी भूगोल पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक 1 भू हालचाली यामधील उपघटक शीघ्र हालचाली भूकंप याची माहिती आज व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये आपण घेत आहोत। याच्या अगोदरच्या 4 व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 भू हालचाली यामधील भू हालचालींचे वर्गीकरण, नकाशे, तक्ते, त्याचबरोबर त्यामध्ये जे जे प्रश्न होते त्यांची सगळ्यांची माहिती आपण डिटेलमध्ये बघितलेली आहे। ते 4 व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतीलच। तर चला आज आपण यामधील शीघ्र हालचाली, त्यामधील भूकंप याची माहिती बघत आहोत। आता शीघ्र हालचाली हा मुद्दा तुम्हाला दिसतो कंसामध्ये भूकंप म्हटलेला आहे, कारण शीघ्र हालचालीमध्ये प्रामुख्याने 2 हालचालींचा समावेश होतो, एक भूकंप आणि दुसरा ज्वालामुखी। तर आज आपण यामध्ये फक्त भूकंपाची माहिती बघणार आहोत। मग यामध्ये आपल्याला एकूण 4 मुद्दे आहेत, त्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो आहे शीघ्र हालचाल अर्थ, म्हणजे हालचालींचे 2 प्रकार पडतात, एक मंद हालचाल आणि शीघ्र हालचाल। मग ज्या हालचाली अचानक घडून येतात त्याला आपण शीघ्र हालचाली असे म्हणतो, ह्याची माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोतच। त्यात दुसरा जो मुद्दा आहे भूकंप संकल्पना। आता यामध्ये भूकंप, भू म्हणजे जमीन, कंप म्हणजे हादरणे, जमीन ज्यावेळेस हादरते किंवा कंप पावते त्याला आपण भूकंप म्हणतो, हा अर्थ आपल्याला माहिती आहे। पण भूकंप संकल्पनेमध्ये भूकंप केंद्र म्हणजे काय, किंवा त्यास भूकंपाची नाभी असे म्हणतात, भूकंप नाभी म्हणजे काय, भूकंपाचे अपिकेंद्र म्हणजे काय, याची माहिती आपण भूकंपाच्या संकल्पनेत बघणार आहोत। तर तिसरा मुद्दा आहे भूकंप छायेचा प्रदेश। आपल्याला पर्जन्य छायेचा प्रदेश माहिती आहे, ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो त्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश असे म्हणतो, परंतु भूकंप छायेचा प्रदेश ही नवीन संकल्पना आहे। मग भूकंप छायेचा प्रदेश म्हणजे काय, आणि यामध्ये भूकंप छायेचा प्रदेश ज्यामुळे निर्माण होतो त्या ज्या भूकंप लहरी आहेत त्या 3 प्रकारच्या आहेत, एक प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी, यांची सुद्धा माहिती आपण भूकंप छायेच्या प्रदेशामध्ये घेणार आहोत। त्यानंतर मुद्दा क्रमांक 4 मध्ये आकृती 1.9 व 1.10 ह्या भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 6 वरती दिलेल्या आहेत, त्या आकृत्या आणि त्याखालील जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आपण यामध्ये बघणार आहोत। तर चला आपण सुरुवातीला शीघ्र हालचालींचा अर्थ बघूया। शीघ्र हालचाली अर्थ, जलद गतीने व अचानक घडणाऱ्या अंतर्गत प्रक्रियांना शीघ्र हालचाली असे म्हणतात। प्रकार, शीघ्र हालचालींचे भूकंप व ज्वालामुखी असे 2 प्रकार पडतात। आता आपल्या शीघ्र हालचाली हा जो मुद्दा आहे तो पान नंबर 6 वरती दिलेला आहे आणि त्याच्यावरती शीघ्र हालचालींचा अर्थ आहे आणि त्याच्याखाली थोडे आठवूया असं म्हणून माहिती दिलेली आहे आणि त्याखाली एकूण 4 प्रश्न आहेत आणि त्याच्या पुढं एक आकृती दिलेली आहे, त्यातील जी रिकाम्या जागा आहेत त्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे। मग आता शीघ्र हालचाली म्हणजे काय, बघा आपण पाठीमागे माहिती बघितलीच आहे, शीघ्र हालचाली आणि मंद हालचाली। पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या हालचाली मंद गतीने चालू असतात त्यांना मंद हालचाली असे म्हणतो आणि ज्या हालचाली जलद गतीने व अचानक घडतात त्या अंतर्गत प्रक्रियांना शीघ्र हालचाली असे म्हणतो। उदाहरणार्थ भूकंप आणि ज्वालामुखी। आता भूकंप कसा होतो बघा, तो कधी होईल हे आपल्याला सांगता येत नाही, परंतु झाल्यानंतर लगेच होतो, 1-2 मिनिटांमध्ये किंवा 5 मिनिटांमध्येच भूकंप होतो, म्हणजे ही हालचाल कशी आहे, शीघ्र जलद गतीने घडणारी। परत ज्वालामुखी, ज्वालामुखीसुद्धा अचानक स्फोट होतो आणि मोठ्या प्रमाणात लावारस बाहेर पडतो, धूर बाहेर पडतो, म्हणजे भूकंप आणि ज्वालामुखी ह्या पृथ्वीच्या अंतर्गत भागामधील शीघ्र हालचाली आहेत। मग आता ह्या दोन्हींचीही माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायची आहे। मग आता शीघ्र हालचालीमधील आपल्याला पहिल्यांदा हे भूकंप, ह्या भूकंपाची माहिती घ्यायची आहे आणि नंतर ज्वालामुखीची माहिती घ्यायची आहे। आपण सुरुवातीला भूकंपाची माहिती घेणार आहोत। तर आता आपण थोडे आठवूया असं म्हटलेलं आहे तुमच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 6 बघायचे। आता खाली काय म्हटले बघा, इंडोनेशिया या देशात दिनांक 19 ऑगस्ट 2018 रोजी सुमारे 300 माणसे दगावली,
त्यावेळेस अनेक इमारतींची पडझड झाली, रस्ते दुभंगले, सुनामी निर्माण झाली. म्हणजे ही एक घटना दिलेली आहे आपल्याला. कधीच दिलेली आहे घटना? इंडोनेशिया या देशामध्ये 19 ऑगस्ट 2018, म्हणजे जवळपास 2 वर्षापूर्वी. आणि त्यामध्ये किती माणसे दगावले? 300 माणसं मरण पावले आहेत. आणि त्यावेळेस काय झालं? अनेक इमारतींना पडझड झाली, रस्ते दुभंगले आणि सुनामी निर्माण झाली. मग पहिला प्रश्न विचारला आहे, वरील सर्व घटना कशामुळे घडल्या असतील? वरील सर्व घटना म्हणजे कोणत्या? 300 माणसे दगावली, इमारतींची पडझड झाली, रस्ते दुभंगले, सुनामी निर्माण झाल्या, ह्या घटना कशामुळे झाल्या असतील? तर याचं उदाहरण तुम्हाला सांगता येईल, हे घटना भूकंपामुळे झालेल्या आहेत. परंतु भूकंप कुठे झालेला होता? समुद्र किनारी भागातील भूकंपामुळे. फक्त भूकंप नाही, जर जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये भूकंप झाला असता तर फक्त माणसे दगावली असती, इमारतींची पडझड झाली असती, रस्ते दुभंगले असते, पण सुनामी निर्माण झाली नसती. मग ज्यावेळेस भूकंप समुद्राच्या तळ भागामध्ये किंवा समुद्राच्या किनारी भागामध्ये होतो, त्यावेळेस सुनामीची निर्मिती होते. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, समुद्र किनारी भागातील भूकंपामुळे वरील घटना घडलेल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमध्ये नेमके काय घडते? म्हणजे ही जी नैसर्गिक आपत्ती आहे भूकंप, आता नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय हे तुम्हाला अर्थ माहिती असेल. आपत्ती म्हणजे संकट, नैसर्गिक म्हणजे निसर्गता येणारं, म्हणजे निसर्गता येणारे जे भूकंप हे संकट आहे, हे आल्यानंतर नेमके काय घडते? तर हे आल्यानंतर नेमकं काय होतं? जमीन कंप पावते किंवा थरथरते, एवढी एकच घटना घडते. म्हणजे भूकंप झाला का जमीन कंप पावते, हालते किंवा थरथरते. मग हे हल्ल्यामुळं आपल्याकडे मग मोठी इमारती असतील त्या कोसळतील, परत पूल कोसळतील, धरणे फुटतील, किंवा समुद्राच्या तळभागामध्ये जर जमीन हल्ली तर सुनामी निर्माण होतील. परंतु ह्या आपत्तीमध्ये पहिली मुख्य क्रिया काय आहे? जमीन कंप पावते, हालते किंवा थरथरते. या नैसर्गिक घटनेतील ऊर्जा लहरींचे प्रकार सांगा. आता ह्या नैसर्गिक घटनेतील म्हणजे कुठली घटना? भूकंप. ह्या घटनेमधील ज्या ऊर्जा लहरी तयार होतात त्यांचे प्रकार विचारले आहेत. आता यामध्ये 3 प्रकारच्या ऊर्जा लहरी तयार होतात. बघा, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी व भूपृष्ठ लहरी. आता प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी ह्या निर्माण होतात, यांचा अर्थ तुम्हाला माहिती नसेल, आपण पुढे लगेच याचा अर्थ बघणार आहोत. आता पुढचा प्रश्न आहे, आकृती 1.9 चे निरीक्षण करा आणि चौकटीत नावे द्या. आता आकृती 1.9 ही तुम्हाला या ठिकाणी दिलेलीच आहे, ह्या आकृतीचं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. आणि मग काय सांगितलं आहे? चौकटीत नावे द्या. आता पहिल्यांदा आकृतीचं निरीक्षण करू आपण. आकृतीत बघा, हा जो वरचा हिरवा रंग दाखवलेला आहे तो जमिनीचा आहे. जमिनीवरती ह्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, ह्या बिल्डिंग काय झालेल्या आहेत? कोसळलेल्या दाखवलेल्या आहेत. त्यानंतर पृथ्वीचा हा अंतर्गत भाग आहे खालील, हा आणि खाली ते या ठिकाणी केंद्र दाखवले, आणि या ठिकाणाहून काही तरंग हे निर्माण झालेले दाखवलेले आहेत. म्हणजे ही जी घटना आहे किंवा ही जी आकृती आहे भूकंपाशी निगडीत आहे हे तुम्ही ओळखलं असेल, कारण या ठिकाणी इमारती कोसळलेल्या आहेत. एवढ्या इमारती कशामुळे कोसळतात? तर भूकंपामुळे कोसळतात. मग आता आपण बघूया ह्या चौकटीमध्ये काय काय माहिती येते ती. आता यामध्ये बघा, पहिलं हे जे केंद्र आहे हे केंद्र काय आहे? तर भूकंप केंद्र किंवा भूकंप नाभी आहे. आता भूकंप केंद्र किंवा नाभी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती नाही, आपण फक्त ह्या ठिकाणी नावं लिहूया आणि पुढं आपण या प्रत्येकाचा डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. त्यानंतर भूकंप अपिकेंद्र, या ठिकाणी कुठं बांध दाखवलं आहे बघा, इथं. तर या ठिकाणी हे जे केंद्र आहे ते भूकंपाचे अपिकेंद्र आहे. त्यानंतर या ठिकाणी प्राथमिक लहरी आहेत, म्हणजे ही जी दाखवलेली रेषा आहे ती प्राथमिक लहरी आहेत, या ठिकाणी तुम्हाला प्राथमिक असं म्हटलेलं आहे बघा. त्यानंतर या ठिकाणची जी झिगझॅग जी रेषा आहे ती कुठली आहे? दुय्यम लहरी आहेत. त्यानंतर बघा, या ठिकाणी जी आहे भूपृष्ठ लहरी आहेत, म्हणजे ह्या ज्या दाखवल्या आहेत तुम्हाला ह्या ह्या कुठल्या आहेत? भूपृष्ठ लहरी आहेत. या ठिकाणी सुद्धा काय येणार आहेत? भूपृष्ठ लहरीच आहेत. ही जी लहर आहे ती भूपृष्ठ लहरी आहेत. या ठिकाणी तुम्ही 3 लहरी बघितल्या बघा, प्राथमिक, दुय्यम आणि भूपृष्ठ. ही प्राथमिक लहरी आहेत, ह्या दुय्यम लहरी आणि ह्या भूपृष्ठ लहरी. आता अशा पद्धतीनं आपण ही
प्रश्न आणि ही आकृती बघितली आहे. आता आपण प्रत्यक्ष भूकंप म्हणजे काय हे बघूया. आता बघा, भूकंप म्हणजे भू म्हणजे जमीन, भूकंप म्हणजे थरथरणे. यावरून भूकंप म्हणजे जमीन थरथरणे किंवा हादरणे होय. आणि खाली तुम्हाला पाठीमागची आकृती दिलेली आहे, सगळी नावं दिलेली आहेत. आता भूकंप म्हणजे भू म्हणजे जमीन हे तर तुम्हाला माहिती आहे. कंप म्हणजे हलणे, म्हणजे भूकंप म्हणजे काय, जमीन थरथरणे किंवा हादरणे, याला आपण भूकंप असे म्हणतो. आता भूकंपाचे केंद्र किंवा भूकंप नाभी याची आकृती दिली. आता भूकंप केंद्र किंवा भूकंप नाभी या ठिकाणी तुम्हाला जो हा डॉट दाखवलेला आहे ते भूकंपाचं केंद्र किंवा भूकंपाची नाभी आहे. मग याचा अर्थ काय आहे, तर भूकवचात भूकंपाची निर्मिती होते किंवा भूकवचात ज्या ठिकाणी साचलेला ताण मोकळा होतो त्या ठिकाणाला भूकंप नाभी किंवा भूकंप केंद्र असे म्हणतात. आता याचा अर्थ काय दिलेला आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये काही खोलीवर, जमिनीच्या ही जमीन आहे आपण ज्यावर राहतो या ठिकाणी राहतो, ही जमिनीच्या अंतर्गत भाग आहे, जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते असं जे अंतर्गत भागातील ठिकाण आहे त्याला भूकंप केंद्र किंवा भूकंप नाभी असे म्हणतात. या ठिकाणी भूकंपाची निर्मिती कशी होते, तर या ठिकाणी साचलेला जो ताण आहे म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ताण आहे हे तुम्हाला माहिती आहे. मग जर हा ताण जास्त झाला तर या ठिकाणी ताणमुक्त होतो आणि त्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते. असं जे ठिकाण आहे त्याला भूकंप केंद्र किंवा भूकंप नाभी असे म्हणतात. परत या सांगतो बघा, भूकवचामध्ये म्हणजे अंतर्गत भागात भूकंपाची ज्या ठिकाणी निर्मिती होते ते जे ठिकाण आहे त्या ठिकाणाला भूकंप केंद्र किंवा भूकंप नाभी असे म्हणतात. आता यानंतर आहे भूकंपाचे अपिकेंद्र. आता भूकंपाचे अपिकेंद्र कुठं दाखवले पहिल्यांदा बघा, या ठिकाणी दाखवलं आहे भूकंपाचे अपिकेंद्र असं म्हटलेलं आहे बघा, या ठिकाणी भूकंपाचे अपिकेंद्र. मग याचा अर्थ काय, भूकंप नाभी किंवा भूकंप केंद्र पासून ऊर्जा लहरी ज्या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचतात त्या ठिकाणी भूकंपाचा धक्का सर्वप्रथम बसतो, भूपृष्ठावरील अशा ठिकाणाला भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात. आता भूकंपाचे अपिकेंद्र म्हणजे काय, तर जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते ही निर्मिती झाल्यानंतर सर्वप्रथम जमिनीवरती ज्या ठिकाणी ऊर्जा लहरी पोहोचतात किंवा ज्या ठिकाणी सुरुवातीला धक्का बसतो म्हणजे सुरुवातीला ज्या ठिकाणी जमीन हालते त्या ठिकाणाला भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात. बघा सोपं आहे, भूकंपाच्या केंद्रामधून म्हणजे भूकंपाची जिथे निर्मिती झाली आहे त्या ठिकाणाहून सुरुवातीला ज्या ठिकाणी भूपृष्ठावरती ऊर्जा लहरी येतील किंवा सुरुवातीला धक्का जाणवेल किंवा ज्या ठिकाणी सुरुवातीला जमीन हालेल त्या ठिकाणाला भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात. आता आपण भूकंप म्हणजे काय आणि त्यातील दोन संकल्पना बघितल्या, एक भूकंप केंद्र किंवा भूकंप नाभी म्हणजे काय आणि भूकंपाचे अपिकेंद्र म्हणजे काय. आता यानंतर पुढचा मुद्दा आहे आपल्याला भूकंप छायेचा प्रदेश. आता हा भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 7 वरती आहे बघा, सगळ्यात वरती भूकंप छायेचा प्रदेश म्हटलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला व्याख्या दिली आहे आणि शेजारी जरा विचार करा ही जी आकृती दिली आहे ती पान नंबर 6 वरती आहे, आकृती 1.10. मग आपण सुरुवातीला भूकंप छायेचा प्रदेश याची व्याख्या बघू. भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंप मापन केंद्रातही भूकंप लहरींची नोंद मिळते, असे असले तरी काही विशिष्ट क्षेत्रात लहरींची नोंद होत नाही, अशा प्रदेशास भूकंप छायेचा प्रदेश असे म्हणतात. आता भूकंप छायेचा प्रदेश ही संकल्पना नवीन आहे, तुम्ही याच्या अगोदर पर्जन्य छायेचा प्रदेश बघितलेला आहे, आठवतं का बघा, पर्जन्य छायेचा प्रदेश. म्हणजे पहिल्यांदा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय बघा, तर ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही असं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो, भूकंप छायेचा प्रदेश. मग सॉरी पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो.
भूकंपछायेचा प्रदेश म्हणजे काय, तर भूकंप ज्या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्या ठिकाणाहून दूर अंतरावर असलेल्या भूकंप मापन केंद्रातही भूकंप लहरींची नोंद मिळते. बघा, किती जरी दूर अंतरावर भूकंप झाला असेल आणि जर भूकंप केंद्र आपल्याकडे असेल तर त्याची नोंद मिळते. परंतु असे असले तरी काही विशिष्ट क्षेत्रात लहरींची नोंद होत नाही. बघा, विशिष्ट क्षेत्रात लहरींची नोंद होत नाही अशा प्रदेशास भूकंप छायेचा प्रदेश असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, तर भूकंप झाल्यानंतर काही प्रदेशामध्ये त्या भूकंपापासून निर्माण होणाऱ्या ज्या लहरी आहेत तीन प्रकारच्या, त्याचा अर्थ आपण खाली बघणार आहोत, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी, यांची नोंद काही प्रदेशात होतच नाही. मग ज्या प्रदेशात अशा लहरींची नोंद होत नाही त्याला भूकंप छायेचा प्रदेश असे म्हणतात. मग आता यामध्ये ज्या लहरी आहेत ह्या लहरी कोणकोणत्या असतात, तर लहरी एकूण तीन प्रकारच्या आहेत. त्याचा अर्थ पहिल्यांदा सांगतो, भूकंप लहरींचा अर्थ, तर संत पाण्यात खडा टाकल्यानंतर जसे तरंग निर्माण होतात त्याप्रमाणे तरंग भूकंपाच्या निर्मितीनंतर भूकंप नाभीमधून तयार होतात, त्यांना भूकंप लहरी असे म्हणतात आणि त्याचे तीन प्रकार पडतात. आता तुम्ही विहिरीमध्ये गेला असाल, विहिरीमधील पाणी संत असतं, मग संत पाण्यामध्ये तुम्ही वरून खडा टाकला, खडा टाकल्यानंतर त्याच्या बरोबर सभोवताली वर्तुळाकृती काही तरंग निर्माण होतात आणि ते तरंग दूर 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 जात असलेले दिसून येतात आणि जसजसे दूर दूर जातील तसे तसे त्याची तीव्रता कमी होते आणि शेवटी ते नष्ट होतात. मग अशा पद्धतीनंच भूकंप लहरीसुद्धा आहेत. ज्या ठिकाणी भूकंप निर्माण होईल त्या ठिकाणी अशा लहरी निर्माण होतात आणि त्या गोलाकार पद्धतीने दूर दूर अंतरावरती जातात, त्याला भूकंप लहरी असे म्हणतात. मग या ज्या लहरी आहेत त्या लहरींचे तीन प्रकार पडतात. आता हे तीन प्रकार पडतात त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी पी आणि एस लहरी म्हटलं आहे, प्रायमरी आणि सेकंडरी वेव्ह्स, नंतर भूपृष्ठ लहरी, अशा प्रकारच्या लहरी आहेत, त्या तीन प्रकारच्या लहरी या ठिकाणी निर्माण होतात. मग आता या ठिकाणी बघा, भूकंप लहरींचे प्रकार व त्यांचा भूकंप छायेचा प्रदेश, म्हणजे भूकंप लहरीचे प्रकार किती आहेत, तीन आहेत, प्राथमिक लहरी, परत दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी. ह्या दुय्यम लहरी आहेत आणि ह्या भूपृष्ठ लहरी आहेत. बघा, प्राथमिक लहरींचे प्रकार किती आहेत, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी. मग आता प्राथमिक लहरींना काय म्हणतात, प्रायमरी वेव्ह्स म्हणतात, दुय्यम लहरींना सेकंडरी वेव्ह्स म्हणतात आणि भूपृष्ठ लहरींना लँड वेव्ह्स म्हणतात. मग ह्या लहरींचे तीन प्रकार आहेत आणि त्यांचा भूकंप छायेचा प्रदेश, मग आता आपल्याला हे बघायचं आहे ह्या लहरी आणि त्यांचा भूकंप छायेचा प्रदेश, तर आपण एक एक बघूया. तर आता बघा, भूकंप लहरींचा पहिला प्रकार आहे प्राथमिक लहरी, प्रायमरी वेव्ह्स, त्याला पी वेव्ह्स असंही म्हणतात. भूकंपामध्ये निर्माण झालेल्या ज्या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात त्यांना प्राथमिक लहरी म्हणतात. बघा, एवढी व्याख्या मला लक्षात ठेवा, भूकंपामध्ये निर्माण झाल्यानंतर ज्या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात त्या लहरींना प्राथमिक लहरी असे म्हणतात. त्या सर्वप्रथम पोहोचतात म्हणूनच त्यांना प्राथमिक असं म्हटलेलं आहे. आता पुढे याचं वैशिष्ट्य दिलं आहे बघा, या लहरी एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमात, म्हणजे घनरूपमधून समजा द्रवरूपमध्ये गेल्या, तर प्रवेश करताना लहरींचे वक्रीभवन होते, म्हणजे त्या वाकड्या होतात, काटकोनात वळतात त्या. मग 105 ते 140 अंश दरम्यान या लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश असतो. आता अर्थ तुम्हाला सांगितला की ज्या सर्वप्रथम तयार होतात त्यांना प्राथमिक लहरी म्हणतात आणि या लहरी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना, माध्यम बदलताना त्या वक्रीभवन होते. आता आकृती बघा, आकृती तर पी फेव्ह्स म्हटले, बघा पी लहरी म्हटले, पांढऱ्या रंगाने दाखवलेत, त्यांना काय म्हणायचं, प्रायमरी वेव्ह्स, प्राथमिक लहरी. आता या ठिकाणी तुम्हाला पांढऱ्या लहरी, इथं भूकंपाचे अपिकेंद्र आहे, या ठिकाणाहून ह्या लहरी अशा बाहेर पडलेत. मग आता ज्या पांढऱ्या आहेत त्या कुठल्या आहेत, प्राथमिक लहरी आहेत. मग आता कुठं आलेत बघा, ह्या ठिकाणाहून इथंपर्यंत गेलेत, इकडं गेलेत, ह्या पांढऱ्या लहरी इथं आलेत, इथं आलेत.
परत इकडं आलेत, इकडं आलेत खाली अशा इथंपर्यंत आलेत, परत इथून बघा ईशाली इथाली, इथून हा द्रवरूप भाग आहे, तुम्हाला माहिती आहे पृथ्वीचा अंतर्गत भाग द्रवरूप जो गाभा आहे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये तो दोन प्रकारचा आहे, एक द्रवरूप बाह्य गाभा आहे आणि आतमधला कसला आहे घनरूप गाभा आहे, आणि हा जो आहे तो सगळ्यावरचा कसला आहे घनरूप भाग आहे हा पूर्ण, असे तीन स्तर आहेत, पहिल्यांदा अंतर्गत भाग घनरूप, परत बाह्य भाग त्याच्या द्रवरूप, आणि शेवटचा जो आहे तो कसा पुन्हा घनरूप म्हणजे घट्ट आहे खडक। मग आता ह्या प्राथमिक लहरी कशा आलेत बघा, हा घनरूप भाग असल्यामुळे सरळ गेल्या, इथं काय झालं वाकड्या तिकडे झालेल्या नाहीत, परंतु इथून आल्यानंतर द्रवरूप भागामध्ये जाताना या ठिकाणी त्या वक्री होऊन झालेत बघा, वाकड्या झालेत, इथं वाकड्या झालेल्या आहेत। हिथं आल्या हा द्रवरूप भाग आहे, हिथं आल्यानंतर पुन्हा घनरूप भाग आहे हा, पण पुन्हा वाकड्या होऊन परत मग इथं आलेत, आणि म्हणून इथून ही लहर इकडे गेली वक्रीभवन होऊन, आणि इथून ही लहर सरळ इकडे आली, म्हणून हा जो भाग दाखवलेला आहे तुम्हाला या ठिकाणचा, आणि बघा इथून ही जी लहर आहे पांढरी ती इथून अशी इकडं आली आणि इकडची लहर ही सरळ गेली आहे, म्हणून हा जो भाग आहे या ठिकाणी प्राथमिक लहरी पोहोचत नाहीत, पण हा जो भाग आहे हा एवढा काय म्हटलंय प्राथमिक लहरींचा पर्जन्य छाया प्रदेश, प्राथमिक लहरींचा छाया प्रदेश, प्राथमिक लहरींचा छाया प्रदेश कुठून कुठंपर्यंत आहे इथं बघा 105° ते 140° दरम्यान, म्हणजे जिथून निर्मिती होते तिथून अंशात्मक कोण मोजला जातो इथून ह्या ठिकाणाहून कती येतो 105 ते 140° यांच्या दरम्यान ह्या प्राथमिक लहरींचा भूकंप छाया प्रदेश असतो। आता हे झालं प्राथमिक लहरी, आता दुसऱ्या बघूया आपण दुय्यम लहरी। आता पहिल्यांदा अर्थ बघा, दुय्यम लहरीला काय म्हणतात सेकंडरी वेव्स। प्राथमिक लहरीनंतर ज्या लहरी भूपृष्ठावर पोहोचतात त्यांना दुय्यम लहरी असे म्हणतात। पहिला अर्थ बघा, प्राथमिक लहरीनंतर म्हणजे दुसऱ्यांदा ज्या लहरी भूपृष्ठावर पोहोचतात त्यांना दुय्यम लहरी म्हणतात, ज्या पहिल्यांदा पोहोचतात त्यांना प्राथमिक लहरी म्हणतात, ज्या दुसऱ्यांदा भूपृष्ठावर पोहोचतात त्यांना दुय्यम लहरी असे म्हणतात। आता याचं वैशिष्ट्य बघा, या लहरीची केवळ घनरूप माध्यमातूनच प्रवास करतात, द्रवरूप माध्यमातून प्रवास करत नाहीत, म्हणजे हे दुय्यम लहरींचं मुख्य वैशिष्ट्य आहे। दुय्यम लहरी फक्त आणि फक्त घनरूप घट्ट खडकामधून प्रवास करतात, जर द्रवरूप भाग असेल तर त्यामधून प्रवास करत नाहीत, म्हणून 150° पलीकडील सर्व क्षेत्र या लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश असतो, म्हणून 150° पडील हा सर्व या लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश असतो। आता बघा ह्या आकृतीमध्ये तुम्हाला दुय्यम लहरी दाखवलेत, इथं म्हणले बघा यस लहरी सेकंडरी वेव्स काळ्या रंगाने दाखवलेत, काळ्या रंगाचा बाणा आहे। आता इथं निर्माण झाल्यानंतर ह्या इकडे पोचलेल्या आहेत, अशा पोचतात पूर्ण इथंपर्यंत, परत इथंपर्यंत आलेल्या आहेत, इकडे गेलेल्या आहेत, इथून ह्या आलेले नाहीत बघा, इथं शेवट आहे, इथून खाली ह्या पूर्ण भागामध्ये तुम्हाला काळा भाग कुठेही दिसत नाही, म्हणजे इथून ह्या पुढं आलेले नाहीत, तर हा जो भाग आहे हा द्रवरूप आहे द्रवरूप, आणि या द्रवरूप भागामध्ये ह्या दुय्यम लहरी काळ्या बाणांनी दाखवलेल्या ह्या द्रवरूप भागामध्ये जात नाहीत, प्रवेश करत नाहीत, म्हणून इथंच थांबलेल्या आहेत त्या, म्हणून इथून हा जो सगळा भाग आहे बघा, इथून पूर्ण हा सर्व भाग मग कुठून येतो 105° पूर्ण इकडं, ह्या 105° पूर्ण इकडचा हा जो सगळा भाग आहे हा दुय्यम लहरींचा 105° पलीकडील सर्व क्षेत्र या लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश असतो, हा सर्व भूकंप छायेचा प्रदेश हा दुय्यम लहरींचा आहे। आता यानंतर भूपृष्ठ लहरी, भूपृष्ठ लहरी म्हणजे काय लँड व्हेव्ज, भूपृष्ठ म्हणजे आपण त्याला लँड म्हणतो, त्याला यल व्ह्यू असं म्हणतात। सर्वात शेवटी निर्माण होणाऱ्या लहरींना भूपृष्ठ लहरी असे म्हणतात, या लहरी भूपृष्ठालगत असल्यामुळे जास्त विध्वंसक असतात। बघा आता या आकृतीमध्ये तुम्हाला भूपृष्ठ लहरी ह्या दाखवलेल्या नाहीत, तर ह्या लहरींचं वैशिष्ट्य काय बा, भूपृष्ठ लहरी म्हणजे काय, पहिले अर्थ समजून घ्या। ज्या लहरी सर्वात शेवटी निर्माण होतात, सर्वात शेवटी म्हणजे कधी,
प्राथमिक लहरी निर्माण झाल्या, दुय्यम लहरी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या वेळेस ह्या भूपृष्ठ लहरी निर्माण होतात, त्यांना भूपृष्ठ लहरी म्हणतात. या लहरी भूपृष्ठालगत असल्यामुळे जास्त विध्वंसक असतात. आता आपण पाठीमागे बघितले, बघा पाठीमागची आकृती, त्यामध्ये तुम्हाला भूपृष्ठ लहरी दाखवल्या होत्या. बघा या ठिकाणी दाखवल्या आहेत भूपृष्ठ लहरी असं म्हटलं आहे. बघा आता ह्या प्राथमिक लहरी गेल्या, ह्या दुय्यम लहरी गेल्या, भूपृष्ठ लहरी कशा आहेत, इथून गेलेल्या नाहीत, तर ह्या अशा बघा भूपृष्ठाखालून प्रवास करतात. आणि भूपृष्ठाखालून प्रवास केल्यामुळं ह्या जास्त कसं असतात, विध्वंसक असतात, जास्त नाश करतात, कारण भूपृष्ठ यामुळं जास्त हलतं ह्या भूपृष्ठ लहरीमुळं. मग ह्या भूपृष्ठाला समांतर प्रवास करतात म्हणून यांना भूपृष्ठ लहरी असे म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने ह्या ज्या भूपृष्ठ लहरी आहेत ह्या भूपृष्ठाखालून सर्व माध्यमामधून प्रवास करतात, त्यामुळे या लहरींना भूकंप छायेचा प्रदेश नसतो. तुम्हाला पाठीमागे स्वाध्यायाला प्रश्न आहे, भूपृष्ठ लहरींना भूकंप छाया प्रदेश का नसतो? आता याचं एकच कारण काय आहे, तर भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठाखालून सर्व माध्यमामधून प्रवास करतात. मग माध्यम कुठलंही असू द्या, द्रवरूप असू द्या, घनरूप असू द्या, ह्या सगळीकडनं प्रवास करतात, म्हणून ह्या सर्वत्र पोहोचतात, म्हणून यांना भूकंप छाया प्रदेश नसतो. प्राथमिक लहरींना भूकंप छाया प्रदेश आहे, कारण त्या वक्रीभवन होतात. दुय्यम लहरींना भूकंप छाया प्रदेश आहे, कारण त्या द्रवरूप माध्यमातून प्रवास करत नाहीत. परंतु ह्या भूपृष्ठ लहरी सर्व माध्यमांमधून प्रवास करतात, म्हणून यांना भूकंप छायेचा प्रदेश नसतो. अशा पद्धतीने ह्या तीन लहरींची जी वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यामुळे भूकंप छायेचा प्रदेश निर्माण होतो. आता यानंतर आपल्याला पान नंबर 7 वरती दोन प्रश्न दिले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं बघायचे आहेत. काय म्हटले बघा, जरा विचार करा, आकृती 1.10 मध्ये यल लहरींचा भूकंप छाया प्रदेश का दाखवलेला नाही. आता 1.10 आकृती कुठली आहे, हीच आहे 1.10 भूकंप छाया प्रदेश. ह्या आकृतीमध्ये काय म्हटलं आहे, यल लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश का दाखवलेला नाही. आता याचं उत्तर आपण पाठीमागं बघितलं की ह्या ज्या भूपृष्ठ लहरी आहेत यल फ्यूज, ह्या भूपृष्ठाखालून सर्व माध्यमांमधून प्रवास करतात, म्हणून ह्यांना भूकंप छायेचा प्रदेश नसतो, म्हणून या ठिकाणी या आकृतीमध्ये दाखवलेलं नाही. कारण ही जी आकृती आहे, ही आकृती फक्त भूकंप छायेचा प्रदेश दाखवलेला आहे आणि यल लहरींना भूकंप छाया प्रदेश नसतोच, म्हणून या आकृतीमध्ये त्या दाखवलेल्या नाहीत. भूपृष्ठ लहरी या सर्व माध्यमात प्रवास करतात, त्यामुळे त्यांना भूकंप छायेचा प्रदेश नसतोच, हे या ठिकाणी उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. आता त्याच्या खाली पुन्हा तुम्हाला सांगा पाहू असं म्हटलेलं आहे. बघा पान नंबर 7 वरतीच आकृती 1.10 म्हणजे आकृती 1.10 कुठली आहे, हीच आहे. मध्ये अ आ ई हे भूपृष्ठा पृथ्वी पृष्ठभागावरील बिंदू आहेत. भूकंप आणि भूकंप छायेचा प्रदेशानुसार त्यांचे विश्लेषण करा. आता ही जर आकृतीचं निरीक्षण केलं तर बघा अ आहे, आ आणि ई नाहीत, त्या ठिकाणी काय आहेत, ब आणि क आहेत, हे चुकून झालेलं लक्षात ठेवायचं. तर अ इथं आहे, बघा अ या ठिकाणी आहे, ब या ठिकाणी आहे आणि क या ठिकाणी आहे, म्हणजे अ ब आणि क असं वाचायचं. हे पृथ्वी पृष्ठभागावरील बिंदू आहेत, हे पृष्ठभागावर दाखवले आहेत आपण बघितलं. त्यांचं भूकंप आणि भूकंप छायेचा प्रदेशानुसार त्यांचे विश्लेषण करा. म्हणजे अ घेतलं समजा, तर हा भूकंप छायेचा प्रदेश आहे का भूकंपाचा प्रदेश आहे हे विचारलं आहे. तर बघा आता इथं उत्तर दिलं आहे तुम्हाला तिन्ही लहरींचं. अ हा भूकंपाचा प्रदेश असून येथे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी पोहोचतात. आता इथं बघा अ दाखवलं आहे, या ठिकाणी प्राथमिक लहरी आल्याच आहेत पांढऱ्या रंगाच्या, परत काळ्या रंगाच्या दुय्यम लहरीसुद्धा आल्याच आहेत आणि भूपृष्ठ लहरी तर सगळीकडं पोहोचतातच, म्हणून अ या ठिकाणी भूकंप होणार आहे. त्यानंतर ब या ठिकाणी बघा भूपृष्ठ लहरी पोहोचतात, ब हे ठिकाण प्राथमिक व दुय्यम लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश आहे. आता ब बघा, बमध्ये या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या प्राथमिक लहरीही नाहीत आणि काळ्या रंगाच्या दुय्यम लहरीही नाहीत, म्हणजे हा कुठला प्रदेश आहे एवढा, हा
तर प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश आहे. त्यानंतर बघा क क या ठिकाणी भूपृष्ठ व प्राथमिक लहरी पोहोचतात. हे ठिकाण दुय्यम लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश आहे. आता क ठिकाण कुठं येत आहे? आता या ठिकाणी फक्त कुठले येत नाहीत तर एक काळ्या रंगाचे येत नाहीत. बघा यस वेव्ज या ठिकाणी काळ्या रंगाचे तुम्हाला रेष आलेले दिसत नाहीत. म्हणून काळ्या रंगाच्या कुठल्या वेव्ज आहेत? ह्या यस लहरी दुय्यम लहरी आहेत. म्हणून या ठिकाणी भूपृष्ठ लहरी व प्राथमिक लहरी पोहोचतात आणि हे ठिकाण दुय्यम लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश आहे. म्हणजे क हे फक्त दुय्यम लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश आहे. अशा पद्धतीने अ ब आणि क यांची माहिती आहे. आता यानंतर तुम्ही ही जी माहिती बघितली आहे ह्याविषयी जर काही शंका असेल तर शंका तुम्ही विचारू शकता. कमेंट्स बॉक्समध्ये शंका लिहायच्या, त्या शंकाचं निरसन हे तुमचं केलं जाईल. आता यानंतर बघा पुढं तुम्हाला काही स्वाध्यायाचे प्रश्न दिले आहेत. स्वाध्यायाचे प्रश्न आहेत, दोन प्रश्न दिले. बघूया खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. भूकंपाचे अपिकेंद्र म्हणजे काय? आकृती काढून स्पष्ट करा. तुम्हाला आकृती आहे पुस्तकात, ती काढायची आणि अपिकेंद्र दाखवायचं आणि त्याची माहिती लिहायची. दुसरं भूकंप छायेचा प्रदेश स्पष्ट करा. जो भूकंप छायेचा प्रदेश आहे तो जो आहे त्याची माहिती आहे ती सगळी माहिती लिहायची. म्हणजे प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी म्हणजे काय आणि त्यांचे जे भूकंप छायेचे प्रदेश आहेत ते सगळे प्रदेश यामध्ये लिहायचे आहेत. अशा पद्धतीनं आपण आज शीघ्र हालचाली आणि त्यामध्ये जो भूकंप आहे त्याचा भाग बघितला आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये त्याच्या पुढचा जो भाग आहे, मर्क्युरी प्रमाण म्हणजे काय, रिश्टर प्रमाण म्हणजे काय, परत भूकंपाचे अपिकेंद्र कसे शोधाल, भूकंप निर्मितीची कारणे आणि भूकंप क्षेत्र हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तुम्ही हा यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण भूगोल विषयासंदर्भातील प्रकरणांचे, स्वाध्यायांचे किंवा प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.